नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर दत्ताहरी होनराव, श्री हवगीस्वामी महाविद्यालय उदगीर. आज आपण बी ए फर्स्ट इयरचा चौथं जे चॅप्टर आहे त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण सत्ता म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. पॉवर अँड अथॉरिटी या प्रकरणामध्ये पॉवर म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. आज आपण अथॉरिटी म्हणजे काय हे पाहणार आहोत. अथॉरिटी ज्याला आपण मराठीमध्ये सत्ता किंवा आधी सत्ता असा शब्द वापरतो, कारण पॉवरसाठी जर शक्ती हा शब्द वापरला तर अथॉरिटीसाठी सत्ता वापरला जातो, किंवा मग पॉवरसाठी जर सत्ता शब्द मराठीत वापरला गेला असेल तर अथॉरिटीसाठी आधी सत्ता असा शब्द वापरला जातो. आणि म्हणून मग आपण अथॉरिटीसाठी आधी सत्ता हा शब्द इथं वापरतो आहोत, कारण पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये असा भेदच केला जात नव्हता, सत्ता आणि आधी सत्ता असा फरक नव्हता. पण अलीकडे राज्यशास्त्राचा मायक्रो लेवलवर अभ्यास व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे आपण ह्या संकल्पना त्यामधला अत्यंत सूक्ष्म भेद सुद्धा बाजूला करतो आहोत. तर आधी सत्ता अथॉरिटी म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आधी सत्ता या मराठी राज्यशास्त्रीय परिभाषिक शब्दाला इंग्रजीमध्ये अथॉरिटी असं संबोधलं जातं. अथॉरिटी हा जो शब्द आहे या शब्दाची उत्पत्ती ॲक्टोर AUCTOR ॲक्टोर किंवा ॲक्टोरिटोस या रोमन शब्दापासून झालेली आपल्याला आढळून येते. ऑब्जेक्टिव्हमध्ये हा प्रश्न विचारला जातो की अथॉरिटी हा शब्द कुठल्या शब्दापासून बनलेला आहे, तर ॲक्टोरिटोस हा शब्द आपल्याला लक्षात असला पाहिजे. ॲक्टोरिटो किंवा ॲक्टोरिटोस हा दोन्ही शब्द आपण लक्षात ठेवले पाहिजे. याचा अर्थ सल्ला किंवा मसलत असा होतो. रोमन राज्य व्यवस्थेच्या जनसभा आणि वरिष्ठ सभा अशा दोन सभा होत्या, कारण तिथं डायरेक्ट डेमोक्रेसी होती आणि त्यामध्ये वरिष्ठ सभा आणि जनसभा अशा दोन सभा होत्या. जसं की आपल्याकडे आता लोकसभा आणि राज्यसभा आहे, राज्यसभेला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो आणि लोकसभेला आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो. तर या जनसभेने घेतलेल्या निर्णयांना वरिष्ठ सभेची मान्यता आवश्यक असायची. आताही आपण तीच पद्धत स्वीकारलेली आहे. लोकसभेमध्ये विधेयक पास झाल्यानंतर त्याला आपण राज्यसभेमध्ये मान्यतेसाठी पाठवतो आणि राज्यसभेमध्ये जर ते पास झालं तर मग तो त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही ती परंपरा आहे. म्हणजे वरिष्ठ सभेला जनसभेने घेतलेल्या निर्णयांना स्वीकृती अस्वीकृती देण्याचा अधिकार होता. वरिष्ठ सभा जनसभेने घेतलेल्या निर्णयाची तपासणी धर्म परंपरा व नीती या निकषावर करत असे. वरिष्ठ सभेने मान्यता दिली तरच या निर्णयाला ॲक्टोरिटोस म्हणजे अधिकृत निर्णयाचा दर्जा मिळत असे आणि मग यातून पुढे ॲथॉरिटी हा शब्द आलेला आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर यानंतरची ही झाली प्रस्तावना. यानंतर दुसरी स्टेप असेल आधी सत्तेचा अर्थ किंवा आधी सत्तेच्या व्याख्या. आधी सत्तेच्या, कारण राज्यशास्त्रामध्ये अन्य संकल्पनाबद्दल आपण जे म्हणतो की कुठल्याही संकल्पनेबद्दल विचारवंतामध्ये अभ्यासकांमध्ये एकमत नाही, त्याच पद्धतीने आधी सत्तेच्या सुद्धा अनेक व्याख्या आहेत. अनेक पैलूंनी आधी सत्ता मांडली गेलेली आहे आणि मग या आधी सत्तेच्या व्याख्या खालील प्रमाणे आहेत. आधी सत्ता म्हणजे काय हे सांगत असताना कर राईट मिल्स यांनी आधी सत्तेची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते आधी सत्ता म्हणजे ऐच्छिकरित्या आदेशांचे व आज्ञांचे पालन ज्यामुळे होते अशी समर्थनीय राजकीय सत्ता होय. काय आहे लक्ष द्या, आधी सत्ता म्हणजे ऐच्छिकरित्या आदेशाचे आज्ञांचे पालन ज्यामुळे होते अशी समर्थनीय राजकीय सत्ता होय. कट राईट्स मिल्स. त्याच्यानंतरची दुसरी व्याख्या आहे डेव्हिड आणि लेव्हिस या दोघांनी मिळून आधी सत्तेचा अर्थ शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या मते राजकीय आधी सत्ता म्हणजे शासनाच्या राज्यकारभाराच्या हक्कांना मान्यता असणे होय. यानंतर तिसरी व्याख्या आहे प्रोफेसर लास्की यांची. लास्कीने द ग्रामर ऑफ पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, जे राज्यशास्त्राचं व्याकरण त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आधी सत्तेची व्याख्या त्यांनी केलेली आहे. प्रोफेसर लास्की यांच्या मते आधी सत्ता म्हणजे अशा प्रकारच्या कार्यात्मक संबंध की ज्यामुळे आधी सत्तेला कायदेशीर मान्यता प्राप्त होते, जे अशा प्रकारचा कार्यात्मक संबंध की ज्यामुळे आधी सत्तेला कायदेशीर मान्यता प्राप्त होते.
त्यानंतरची चौथी आणि शेवटची व्याख्या आहे मॅकआयव्हर. मॅकआयव्हर यांनी यांच्या मते आज्ञापालन करावयास लावणारी सत्ता म्हणजे अधिसत्ता होय. अत्यंत सोपी व्याख्या आहे, आज्ञापालन करायला लावणारी सत्ता म्हणजे अधिसत्ता होय. म्हणजे अथॉरिटीने जर एखादा आदेश काढला तर त्या आज्ञेचं आपल्याला पालन करावं लागत असते, त्याला त्यांनी अधिसत्ता असं म्हटलेलं आहे. थोडक्यात अधिसत्ता ही विवेकाचे सनिवेशन असून तिच्या ठाई बुद्धिसंगत सांगोपांग मांडणी करण्याची क्षमता असणे अभिप्रेत असते. सत्ताधारकापाशी ही क्षमता असली म्हणजे मग त्यांच्या आज्ञांचे आपोआपच पालन ॲटोमॅटिक पालन होते. मिल्स यांच्या म्हणण्याप्रमाणे शासनाच्या आदेशाचे पालन हे जनतेकडून स्वेच्छेने झाले पाहिजे. येथे जनतेचा सहभाग अभिप्रेत आहे. शासन जनतेवर आदेश लादू शकत नाही. तसे झाले तर जनता अधिसत्तेविरुद्ध बंड करून उठते, बंड करून त्या विरोधात उभी राहते. उदाहरणार्थ शासनाने आकारलेले कर जनतेने मान्य केले पाहिजेत. कर अवाजवी असतील तर जनता कर भरत नाही. आपण पाहतो की आता दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन किती दिवसापासून चालू आहे. म्हणजे तुम्ही अधिसत्ता तुम्ही कायदा केलात म्हणजे जनता मान्य करेलच असं नसते, त्याविरोधात जनता बंड करते. म्हणजे अशा आकारलेल्या कराला जनता विरोध करते. लेविस म्हणतो त्याप्रमाणे शासनाच्या हक्कांना अधिकारांना जनतेची सहमती असणे आवश्यक असते. आपण यावरून असे म्हणू शकतो की शासनाच्या उचित कृतीला जनतेचा योग्य सकारात्मक असा प्रतिसाद मिळतो तेव्हा शासकीय सत्तेचे अधिसत्तेत रूपांतर होते. पारंपरिक राज्यशास्त्रात सत्ता आणि अधिसत्ता या दोन्हीही राजकीय संकल्पनांना एकाच अर्थाने संबोधल्या जात होते, एकाच अर्थाने त्या वापरल्या जात होत्या. कारण प्राचीन काळात आजच्या इतकी शासन व्यवस्था जनताभिमुख पब्लिक ओरिएंटेड नव्हती. आधुनिक कालखंडात शासन हे जनताभिमुख झालेले आहे. शासन नवीन कायद्याची निर्मिती करत असताना जनमताचा विचार करूनच कायद्याची निर्मिती करते. जनमताचा विचार करून निर्माण केलेल्या कायद्यांना साहजिकच जनतेची मान्यता मिळत असते. शासनाच्या प्रत्येक कृतीला जनतेचा पाठिंबा मिळतोच असे नाही. काही शासनाच्या कृती एखाद्या व्यक्तिसमूहास बाधक असू शकतात, पण सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्या कृती सार्वजनिक हिताचे असतात. म्हणजे अशा वेळी त्या कृती बलप्रयोगाने नियमाबर हुकूम शासनाकडून अंमलबजावणीत आणल्या जातात. उदाहरणार्थ भारतीय संविधानाने दलित आदिवासी ओबीसी आणि महिला वर्गास दिलेल्या आरक्षणाचे लाभ. आताही पंचायत राजमध्ये महिलांच्या आरक्षणाबद्दल लोकांमध्ये साशंकता असते, पण त्याची अंमलबजावणी सरकार सक्तीने करत असते तेव्हा ती त्यांना स्वीकारावी लागते. कारण यामध्ये सामाजिक हित दडलेलं आहे. सोशल जस्टिस जर काय असेल तर वंचितांना सत्तेच्या केंद्र ठिकाणी आणणं, कारण लोकशाहीचं रूपांतर स्वराज्यामध्ये केव्हा होणार आहे, तर जेव्हा शेवटचा माणूस तिथं येईल. आणि म्हणून पंचायत राजमध्ये 73-74 घटनादृष्टीने आपण महिलांना 50% आरक्षणाची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून अधिसत्ता ही पब्लिक ओरिएंटेड राज्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला तपासून पाहावी लागते. या अधिसत्तेची काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आपण या चॅनलला प्रतिसाद देत आहात, या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. जय हिंद, जय महाराष्ट्र.